बीडमध्ये समता परिषदेचा समता मेळावा छगन भुजबळ यांची उपस्थिती येत्या 29 तारखेला होणार आहे. बीड शहरातील छत्रपती क्रीडा संकुलावर भव्य मेळाव्याचे आयोजन समता परिषदेचे सुभाष राऊत यांनी केले आहे. 2.5 वर्षाच्या कैदेनंतर समता परिषदेचा हा पहिलाच मेळावा असल्याने या मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. छगन भुजबळ काय बोलणार, ओबीसीच्या प्रश्नाबाबतीत भूमिका काय हे स्पष्ट होणार आहे. 2019 निवडणुकी अगोदर समता मेळावा यात राष्ट्रवादीचे ओबीसी नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे प्रथमच एका व्यासपीठावर येत आहेत. या मेळाव्यात मार्गदर्शन अखिल भारतीय समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ करणार आहेत, अशी माहिती बापूसाहेब भुजबळ यांनी दिली. गेल्या 3 वर्षात जेल प्रवासानंतर ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांना भेटण्यासाठी, तसेच ओबीसीच्या शिष्यवृत्ती मंडल आयोग शिफारस जाती जनगणना अशा अनेक प्रश्नांवर भूमिका मांडणार आहेत, अशी माहिती ॲडव्होकेट सुभाष राऊत यांनी दिली. यावेळी गणेश जगताप, अर्जुन दळे यांच्यासह ओबीसीच्या अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष अखिल भारतीय समता परिषदेचे असतील किंवा मी असेल, ज्या ज्या वेळेस या खूप भीड लोक होती, आता यांच्याकडे आपण जाऊन कमीत कमी यांचे आभार मानले पाहिजेत, यांचं निदान मुख्य दर्शन घेतलं पाहिजे, जाऊन त्या ठिकाणी त्यांच्याशी 2 शब्द बोलले पाहिजे. म्हणून साहेबांनी सुद्धा एक कल्पना व्यक्त केली आणि त्याच्या नियोजनाखातर या महाराष्ट्रातून पहिल्यांदा जो मेळावा आहे, मोठा मेळावा, समता मेळावा या नावाखाली जो घेण्यात आलेला आहे, तो अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद समता मेळावा या बीड शहरामध्ये 29 तारखेला होणार आहे. या मेळाव्यातून साध्य एवढंच होणार आहे की आदरणीय भुजबळ साहेबांना मुंबईमध्ये येऊन कोणाला भेटता आलं नाही. वाडी असेल, वस्ती असेल, गाव असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, या पातळीवर काही लोक असतील त्या सर्वांना या ठिकाणी येऊन साहेब त्यांच्याशी प्रेमाने बोलतील, त्यांचे आभार मानतील, त्यांची उतराई होतील आणि ज्या काही मग आता बहुजनांच्या अडचणी असतील, ओबीसींच्या अडचणी असतील किंवा अन्य लोकांच्या अडचणी असतील त्याच्या संदर्भामध्ये ते बोलतील. आमचे नेते छगनराजे भुजबळ साहेब यांनी बाहेर आल्यानंतर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून जे भुजबळ साहेबांवर जो समाज प्रेम करत होता, बहुजन समाज, ओबीस समाज, सर्व समाज प्रेम करत होता, अशा लोकांना भेटायचं आहे आणि लोकांमध्ये जायचं असं साहेबांच्या वेळेस ठरवलं आणि सुरुवात गणपती पडल्यानंतर चालू करू म्हणून पहिला मेळावा हा बीड जिल्ह्याला दिलेला आहे. हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीडच्या वतीने एक समता मेळावा म्हणून बीड येथे आपण आयोजित करत आहोत. निश्चितच 4 वर्षापासून लोकांना साहेबांना पाहायचं आहे, साहेबांना बघायचं आहे आणि साहेबांचं काय बोलतात हे ऐकायचं आहे, साहेब कसे दिसत आहेत हे लोकांना पाहायचं आहे. म्हणून या ठिकाणी 29 तारखेला दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. या मेळाव्यासाठी प्रमुख आकर्षण सर्वांना किंवा काय साहेब बोलणार आहेत असे आमचे नेते आदरणीय छगनराजे भुजबळ साहेब हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. दुसरे या बीड जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आमदार आदरणीय जयदत्त अण्णा देखील या व्यासपीठावर आहेत. जवळपास सर्वजण या व्यासपीठावर बरेचसे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.